नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुस्लिम काळातील शिक्षणाची वैशिष्ट्ये कोणकोणती होती याविषयीचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, मुस्लिम काळातील शिक्षणाची ध्येये, अभ्यासक्रम, अध्यापनाच्या पद्धती, विद्यार्थी शिस्त, शिक्षकाची भूमिका आणि त्याचबरोबर मुस्लिम काळातील विविध शिक्षणाचे प्रकार या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकल्यानंतर आज आपण मुस्लिम काळातील शिक्षणाची वैशिष्ट्ये कशा प्रकारची होती याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. विद्यार्थ्यांनो, मुस्लिम काळातील शिक्षणाचा विचार करत असताना आपण अगदी सुरुवातीपासून पाहिलेलं आहे की मुस्लिम लोक जे होते त्यांनी भारतात आगमन केल्याबरोबरच किंवा भारतामध्ये त्यांची राज्यसत्ता प्रस्थापित झाल्याबरोबरच भारतातील शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल घडून आले. म्हणजे मुस्लिमांची सत्ता भारतामध्ये प्रस्थापित झाल्यानंतर मुस्लिमांनी भारतामध्ये शिक्षण पद्धती जी आहे ती शिक्षण पद्धती पूर्णपणे बदलून टाकली किंवा त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल घडून आणला. आणि मुस्लिम काळातील शिक्षणाचा जर आपण विचार केला किंवा शिक्षण पद्धती आपण बघितली त्याचा आणि भारतातील प्राचीन काळामध्ये वैदिक आणि बौद्ध काळामध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा विचार केला असता आपल्याला असं लक्षात येईल की प्राचीन भारतामध्ये दिलं जाणारं वैदिक आणि बौद्ध शिक्षण जे आहे हे बौद्ध शिक्षण आणि वैदिक शिक्षण हे मुस्लिम काळातील शिक्षणापेक्षा कितीतरी वरच्या दर्जाचं होतं. मात्र तरी देखील मुस्लिम लोकांनी इस्लाम धर्माचा प्रसार करण्याचं जे कार्य ठरलं होतं त्या इस्लाम धर्माच्या प्रसारामुळं हिंदू धर्मीयांच्या शिक्षणावर त्याचा प्रभाव झाला आणि हिंदू धर्मीय लोक जे होते ते शिक्षणापासून वंचित राहिले. मुस्लिम काळातील केवळ अकबर जो सम्राट किंवा राजा होता तो वगळता इतर कोणत्याही राजानं किंवा मुस्लिम राज्यकर्त्यानं शिक्षण क्षेत्रामध्ये हिंदू धर्मीयांच्या शिक्षणाचा विचार केला नाही किंवा शिक्षणामध्ये प्रशंसनीय असं कोणत्याही प्रकारचं कार्य केलेलं आपल्याला दिसत नाही. म्हणजेच काय की हिंदू धर्मीयांचं शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं आणि केवळ मुस्लिम धर्मीयांच्या शिक्षणाकडेच विशेष लक्ष दिलं आणि भारतातील शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल जो घडून आणला तो बदल कशा पद्धतीनं घडून आला ते आपल्याला मुस्लिम काळातील शिक्षणाच्या वैशिष्ट्यांवरून अभ्यासता येईल. तर मुस्लिम काळातील शिक्षणाच्या वैशिष्ट्यांचा विचार करत असताना आपल्याला असं दिसून येईल की मुस्लिम काळामध्ये जी काही शिक्षणाची ध्येये पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मुस्लिम काळातील शिक्षणाची ध्येये. म्हणजे मुस्लिम काळामध्ये जी काही शिक्षणाची ध्येये ठरवलेली होती त्या शिक्षणाच्या ध्येयांचा सविस्तर आढावा आपण सेपरेट व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी फार माहिती न सांगता शिक्षणाची जी काही ध्येये मुस्लिम काळामध्ये जी काही शिक्षणाची ध्येय ठरवली गेलेली होती की ज्याच्यामध्ये मुस्लिम काळामध्ये पहिलं शिक्षणाचं ध्येय होतं ते म्हणजे ज्ञानाचा प्रसार करणं. कारण त्याविषयी आपण माहिती बघितली की मोहम्मद पैगंबरांचं एक ध्येय होतं की ते म्हणजे मुस्लिम धर्मातील कोणताही व्यक्ती असू दे त्यानं ज्ञान ग्रहण केलं पाहिजे आणि ज्ञानाचा प्रसार केला पाहिजे. त्यामुळं ज्ञानाचा प्रसार करण्यावर अधिक भर दिला. इस्लाम धर्माचा प्रसार करणं हे मुख्य ध्येय शिक्षणाचं होतं. कारण इस्लाम किंवा मुस्लिम लोक हे भारतामध्ये बाहेरून आले होते आणि भारतामध्ये मुस्लिमांची संख्या वाढवण्यासाठी इस्लाम धर्माचा प्रसार करणं हे एक शिक्षणाचं ध्येय ठरलं होतं. नैतिकता वाढवणे म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर चारित्र्य संवर्धनाचे संस्कार करणं आणि त्यांची नैतिकता वाढवणं हे एक शिक्षणाचं ध्येय होतं. त्यानंतर भौतिक समृद्धी साधनं म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून भौतिक किंवा सुख समृद्धी जी आहे अहिक उन्नती जी आहे ती साधण्याकडे देखील लक्ष दिलेलं आहे. आणि शेवटचं आहे ते म्हणजे राज्याला स्थैर्य आणि बळकटी प्राप्त करणे. म्हणजे मुस्लिम लोक हे भारताच्या बाहेरून भारतामध्ये आले होते आणि भारतामध्ये जर आपल्याला अधिक काळ राज्य करायचं असेल तर आपलं राज्य हे स्थैर्य राज्याला स्थैर्य निर्माण झालं पाहिजे आणि त्याचबरोबर बळकटी प्राप्त झाली पाहिजे यासाठी लष्करी शिक्षण देणे यासारखं शिक्षणाचं ध्येय जे आहे हे ध्येय मुस्लिम राज्यकर्त्यांनी ठेवलं होतं. म्हणजे शिक्षणाची जी ध्येय आहेत ती ध्येय ज्ञानाचा प्रकाश ज्ञानावर प्रकाश टाकणे किंवा ज्ञानाचा प्रसार करणे विस्तार करणं इस्लाम धर्माचा प्रसार करणं नैतिकता वाढवणं भौतिक समृद्धी आणणं
व्यक्तींना धार्मिक बनवणं आणि त्याचबरोबर भौतिक समृद्धी प्राप्त करणं ही शिक्षणाची महत्त्वाची ध्येय त्या काळामध्ये असलेली आपल्याला दिसून येतील. त्यानंतर दुसरं शिक्षणाचं ध्येय आहे ते म्हणजे बिस्मिल्ला खानी समारंभ. बिस्मिल्ला खानी समारंभ म्हणजे जसं आपण वैदिक काळामध्ये उपनयन समारंभ किंवा समावर्तन समारंभ, त्याचबरोबर बौद्ध काळामध्ये पब्बज्जा समारंभ किंवा उपसंपदा समारंभ यासारखे जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या समारंभांचा अभ्यास केला, तशाच पद्धतीनं मुस्लिम काळामध्ये देखील विद्यार्थ्याच्या शिक्षणाची सुरुवात जी आहे ती विद्यार्थ्याच्या शिक्षणाची सुरुवात या बिस्मिल्ला खानी समारंभानं केली जात होती. म्हणजे जसं वैदिक काळामध्ये उपनयन संस्कार केला जायचा आणि मग विद्यार्थ्याच्या शिक्षणाची सुरुवात व्हायची, बौद्ध काळामध्ये पब्बजा नावाचा संस्कार केला जायचा आणि मग विद्यार्थ्याच्या शिक्षणाची सुरुवात केली जायची, तशाच पद्धतीनं मुस्लिम काळामध्ये विद्यार्थ्याच्या शिक्षणाची सुरुवात जी आहे ती विद्यार्थ्याच्या शिक्षणाची सुरुवात ही या बिस्मिल्ला खानी नावाच्या समारंभानं केली जात होती. आणि बालकांना मक्ताबमध्ये विद्यारंभ करण्याच्या कार्यक्रमाला बिस्मिल्ला खानी असं म्हटलं जायचं. म्हणजे आपण मुस्लिम काळातील शिक्षणाची दोन महत्त्वाची केंद्र बघितली, एक म्हणजे मक्ताब आणि दुसरं म्हणजे मदरसा. म्हणजे मक्ताब हे प्राथमिक शिक्षणाचं केंद्र होतं तर मदरसा हे उच्च शिक्षणाचं केंद्र होतं. म्हणजे विद्यार्थ्याच्या शिक्षणाची सुरुवात किंवा बालकाच्या शिक्षणाची सुरुवात ही ज्या ठिकाणी प्राथमिक मूलभूत शिक्षणाच्या माध्यमातून केली जायची ते केंद्र होतं ते म्हणजे मक्ताब. आणि या मक्ताबमध्ये शिक्षणाच्या सुरुवात करण्याचा जो कालखंड होता किंवा मक्ताबमध्ये विद्यारंभ करण्याचा जो काही कालखंड होता, या कालखंडामध्ये त्या विद्यार्थ्याचा एक कार्यक्रम केला जायचा, समारंभ केला जायचा, त्याला म्हटलेला आहे बिस्मिल्ला खानी समारंभ. आता हा कार्यक्रम किंवा हा विद्यारंभ कार्यक्रम कधी केला जायचा, तर साधारणपणे त्यावेळेस बालकाचं वय हे 4 वर्ष 4 महिने असत. म्हणजे मुस्लिम काळामध्ये बालकाच्या शिक्षणाची सुरुवात जी आहे ती सुरुवात कधी केली जायची, तर त्या बालकाचं वय 4 वर्ष 4 महिने पूर्ण झाल्यानंतर किंवा 4 वर्ष 4 महिने ज्या बालकाचं वय असेल अशा बालकांचा हा बिस्मिल्ला खानी समारंभ जो आहे तो बिस्मिल्ला खानी समारंभ त्या काळामध्ये केला जायचा. आणि त्या काळाचा जर विचार केला तर ह्या बिस्मिल्ला खानी समारंभामध्ये साधारणपणे जेव्हा बालकाला हा संस्कार केला जायचा त्यावेळी बालकापुढे काय केले जायचे की कुराण हा जो पवित्र ग्रंथ आहे, म्हणजे मुस्लिम काळातील कुराण हा जो पवित्र ग्रंथ आहे की जो पवित्र ग्रंथ मुस्लिम धर्मियांचा एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणून मानला जातो किंवा मोहम्मद पैगंबरांनी हा जो ग्रंथ लिहिलेला आहे त्या कुराण हा जो पवित्र ग्रंथ आहे आणि त्याचबरोबर फारसी भाषेतील मुळाक्षरे जी आहेत ही मुळाक्षरे त्या विद्यार्थ्याच्या साठी अभ्यासासाठी पुढे ठेवली जात होती. म्हणजे हा कार्यक्रम जेव्हा केला जायचा तेव्हा पवित्र असा जो कुराण ग्रंथ आहे तो कुराण ग्रंथ वाचनासाठी अभ्यासासाठी त्या विद्यार्थ्याच्या समोर ठेवला जायचा. आणि त्याचबरोबर फारसी भाषेतील जी काही मुळाक्षरं आहेत ती मुळाक्षरं देखील त्या विद्यार्थ्याच्या समोर ठेवली जायची. त्या कुराण आणि फारसी भाषेतील मुळाक्षराच्या अभ्यासानं या बिस्मिल्ला खानी समारंभाची सुरुवात व्हायची किंवा विद्यार्थ्याच्या विद्यारंभ करण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात व्हायची. आणि तिथून पुढं मग खऱ्या अर्थानं तो विद्यार्थी शिक्षण घेण्याला पात्र समजला जात होता. म्हणजेच काय की मुस्लिम काळामध्ये शिक्षणाची सुरुवात करत असताना हा बिस्मिल्ला खानी नावाचा समारंभ केला जायचा आणि या समारंभानंतरच विद्यार्थ्याच्या शिक्षणाची सुरुवात जी आहे ती सुरुवात केली जात होती. त्यानंतर मग पुढील वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मक्ताब. म्हणजे मक्ताब आणि मदरसा, जसं आपण बघितलं की मुस्लिम काळातील शिक्षणामध्ये किंवा मुस्लिम काळातील शिक्षणाचं जे काही संयोजन आहे हे संयोजन कुठं केलं होतं, तर मक्ताब आणि मदरसा ह्या दोन केंद्रांमध्ये केलं होतं. म्हणजे मुस्लिम काळातील शिक्षण पद्धती आपण बघितली की ज्याच्यामध्ये मुस्लिम काळातील शिक्षणाचं संयोजन म्हणजे शिक्षण देण्याचे जी काही केंद्र होती ती केंद्र प्रामुख्यानं दोनच केंद्र होती, एक म्हणजे मक्ताब आणि दुसरा आहे मदरसा. तर अशा पद्धतीनं या दोन केंद्रांच्या माध्यमातून मुस्लिम काळामध्ये शिक्षण देण्याचं कार्य केलं जायचं. त्यापैकी पहिलं जे काही केंद्र होतं शिक्षणाचं ते म्हणजे मक्ताब, की ज्या मक्ताबमध्ये काय केलं जायचं तर प्राथमिक शिक्षण देण्याचं हे केंद्र होतं. म्हणजे प्राथमिक शिक्षण जे आहे हे प्राथमिक शिक्षण जर द्यायचं असेल तर त्यासाठी
मक्ताब या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला जावं लागायचं आणि मक्ताबमधील शिक्षण केंद्रामधून त्याला प्राथमिक शिक्षणाची सुरुवात जी आहे ही प्राथमिक शिक्षणाची सुरुवात करावी लागायची. आता या प्राथमिक शिक्षणाच्या केंद्रामध्ये किंवा मक्ताबमध्ये गेल्यानंतर नेमकं कोणत्या प्रकारचं शिक्षण त्याला दिलं जात होतं, तर उदाहरणार्थ कुराणामधील वचनांचे शिक्षण, म्हणजे जसं आपण आत्ताच बघितलं की मुस्लिम धर्मियांचा जो पवित्र ग्रंथ होता की ज्याला कुराण असं म्हटलेलं होतं, त्या कुराणामधील वचन जे आहेत, महम्मद पैगंबरांनी लिहिलेली जी काही वचनं आहेत, त्या वचनांचं शिक्षण साधारणपणे या मक्ताबमधील मुलांना दिलं जायचं. आणि त्याचबरोबर प्राथमिक शिक्षण म्हटल्यानंतर ज्या काही मूलभूत कौशल्यांचं ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे की ज्याच्यामध्ये लेखन वाचन आणि गणिती कौशल्य हे जे काही ज्ञान आहे हे ज्ञान देखील या ठिकाणी या मक्ताबच्या केंद्रामध्ये दिलं जात होतं. म्हणजे कोणत्याही शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्याला शिक्षणाची सुरुवात केल्यानंतर त्याला लेखन वाचन आणि थोडंसं अंकगणिताचं जे कौशल्य आहे ते कौशल्य हे आलंच पाहिजे या हेतून मुस्लिम काळामध्ये देखील प्राथमिक शिक्षणामध्ये किंवा शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्या विद्यार्थ्याला लेखन वाचन आणि गणिती कौशल्यांचं ज्ञान जे आहे ते ज्ञान त्या ठिकाणी दिलं जायचं. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्याला पत्रलेखन आणि संवाद लेखन हे जे ज्ञान आहे याचं देखील ज्ञान दिलं जायचं. म्हणजे पत्रलेखन कसं करायचं, संवाद लेखन कसं करायचं या गोष्टीचं ज्ञान आणि कौशल्य देखील मुस्लिम काळातील विद्यार्थ्यांना दिलं जात होतं. आणि या मक्ताब हा जे हे जे शिक्षणाचं केंद्र होतं या ठिकाणी अरबी आणि फारसी भाषेतील मुळाक्षरे जी आहेत ती सुद्धा शिकवली जात होती. म्हणजे प्राथमिक शिक्षण मक्ताबमध्ये अरबी आणि फारसी भाषेतील मुळाक्षरं जी आहेत त्या मुळाक्षरांचं ज्ञान जे आहे ते ज्ञान या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलं जात होतं. कारण मुस्लिम काळातील शिक्षणाचे जे अध्यापन माध्यम होतं ते माध्यम अरबी आणि फारसी भाषाच होतं किंवा उर्दू भाषा होतं. म्हणजे अरबी आणि फारसी भाषेतील मुळाक्षरं त्यांना शिकवली जायची कारण शिक्षणाचं माध्यमच ते होतं. आणि त्यामुळं त्या ठिकाणी मक्ताबमध्ये हा जो प्राथमिक शिक्षणाचा थोडासा अभ्यासक्रम जो आहे तो साधारणपणे अशा प्रकारचा होता. आणि प्राथमिक शिक्षणाचं केंद्र म्हणून या केंद्राचा लौकिक प्राप्त झाला होता. या ठिकाणी मुलं असतील किंवा मुली असतील दोघांनाही शिक्षण देण्याची पद्धती या मक्ताबमधील शिक्षण केंद्रामध्ये होती. त्यानंतर शिक्षणाचं दुसरं केंद्र होतं ते म्हणजे मदरसा. मदरसा म्हणजे मक्ताबमधील प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी मदरसामध्ये पाठवलं जात होतं. म्हणजे मक्ताबमधील प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला उच्च शिक्षण घेण्यासाठी कुठं पाठवलं जायचं, तर मदरसा या उच्च शिक्षण केंद्रामध्ये पाठवलं जात होतं. कारण उच्च शिक्षण घेण्यासाठीचं हे दुसरं एक महत्त्वाचं केंद्र होतं की ज्या ठिकाणीच केवळ उच्च शिक्षण देण्याची व्यवस्था मुस्लिम राज्यकर्त्यांनी केली होती किंवा मुस्लिम काळामध्येही केलेली होती. आता हे जे मदरसा म्हणून शिक्षणाचं केंद्र होतं या शिक्षण केंद्रामध्ये विविध विषयांसाठी स्वतंत्र अशा प्रकारचे शिक्षक होते. म्हणजे मक्ताबमध्ये जरी एकच शिक्षक सर्व प्रकारचे विषय शिकवत असला तरी मदरसामध्ये मात्र तशी व्यवस्था नव्हती, तर वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळे स्वतंत्र अशा प्रकारचे शिक्षक त्या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतील. आणि मदरसामधील शिक्षणाचा अभ्यासक्रम कसा होता याच्या संदर्भात देखील आपण एक सेपरेट व्हिडिओ बघितलेला आहे की ज्याच्यामध्ये त्या अभ्यासक्रमाचा अतिशय सविस्तररित्या अभ्यास आपण त्या ठिकाणी केलेला आहे. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की मदरसामधील शिक्षणामध्ये धार्मिक आणि लौकिक शिक्षणाचा समावेश होतो. म्हणजे मदरसामध्ये जे काही उच्च शिक्षण दिलं जात होतं की ज्याच्यामध्ये धार्मिक शिक्षण आणि लौकिक शिक्षण किंवा भौतिक शिक्षण अशा दोन प्रकारच्या शिक्षण अभ्यासक्रमांचा समावेश होता. उदाहरण म्हणून या ठिकाणी काही विषय दिलेले आहेत. बघा की धार्मिक शिक्षण असेल तर त्याच्यामध्ये कुराण हा जो पवित्र ग्रंथ आहे त्याचा अभ्यास, महम्मद पैगंबर यांनी दिलेले संदेश असतील, रूढी असतील, संकेत असतील, प्रथा असतील, इस्लामिक कायदे असतील किंवा इस्लामचा इतिहास असेल यासारख्या गोष्टींचा समावेश मदरसामधील धार्मिक शिक्षणामध्ये केलेला आपल्याला दिसून येईल. आणि त्याचबरोबर जो लौकिक किंवा भौतिक शिक्षणाचा अभ्यासक्रम होता की ज्याच्यामध्ये अरबी वाङ्मय, व्याकरण असेल, तत्त्वज्ञान असेल, गणित असेल किंवा भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, खगोलशास्त्र असेल, कृषीशास्त्र असेल आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या व्यावसायिक शिक्षणाचा देखील समावेश होता. कारण अनेक प्रकारच्या ललित कला, हस्तकला
या मुस्लिम काळातील विद्यार्थ्यांना शिकवण्याचं कार्य या मुस्लिम काळामध्ये केलं जात होतं. आणि हे जे काही हस्तकला होत्या किंवा ललित कला होत्या की ज्यांचा विकास मुस्लिम काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आपल्याला दिसून येईल की ज्यामुळंच मुस्लिम काळामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मोठमोठ्या इमारती ज्या स्थापन झाल्या किंवा इमारती बांधल्या गेल्या त्याच्या पाठीमागील कारण म्हणजे मुस्लिम काळामध्ये ह्या वेगवेगळ्या हस्तकलांचं किंवा ललित कलांचं शिक्षण त्या काळामध्ये दिलं गेलं होतं. म्हणजेच मुस्लिम काळातील शिक्षणाचं संयोजन जे आहे ते संयोजन दोन टप्प्यामध्ये केलं होतं. पहिला टप्पा होता मक्ताब किंवा प्राथमिक शिक्षणाचं केंद्र आणि दुसरा टप्पा होता मदरसा किंवा उच्च शिक्षणाचं केंद्र. अशा पद्धतीनं दोन केंद्रांमध्ये हे मुस्लिम काळातील शिक्षण चालत होतं. त्यानंतर मुस्लिम काळातील शिक्षणाचं जे पुढील वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शिक्षणाला राजाश्रय लाभलेला होता. म्हणजे त्या काळामध्ये जे काही शिक्षण दिलं जायचं त्या शिक्षणाला राजाश्रय लाभलेला होता. म्हणजे राजाचा आश्रय लाभलेला होता. शिक्षणाला राजाश्रय लाभलेला होता म्हणजेच काय की राजाचा आश्रय म्हणजे राजाची मदत त्या शिक्षण केंद्रांना झालेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे मुस्लिम काळातील जे काही शिक्षणाचे केंद्र मक्तब होते किंवा मदरसा होते किंवा त्यांना जोडून उभारलेली वसतिगृह असतील ग्रंथालय असतील ह्या सर्व प्रकारच्या इमारती उभ्या करत असताना किंवा शिक्षण संस्था उभ्या करत असताना मुस्लिम राज्यकर्त्यांनीच त्यांना मदत केलेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे त्या काळामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे मुस्लिम राज्यकर्ते होऊन गेले त्या प्रत्येक राज्यकर्त्यांनी या शिक्षण संस्था असतील वसतिगृह असतील किंवा ग्रंथालय असतील या त्या ठिकाणी उभ्या केलेल्या आपल्याला दिसून येतील. म्हणजेच काय की शिक्षणाला राजाश्रय लाभला होता किंवा राजाची मदत त्या ठिकाणी शिक्षणाला होत होती. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्त्या देखील राजाकडून दिल्या जात होत्या हे देखील आपण अभ्यासलेलं आहे. म्हणजे जे विद्यार्थी हुशार असतील शिस्तप्रिय असतील किंवा आज्ञाधारक असतील अशा विद्यार्थ्यांना राजाकडून किंवा सम्राटांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्त्या दिल्या जात होत्या. त्याचबरोबर शासकीय नोकऱ्यासुद्धा दिल्या जात होत्या आणि विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सुविधा ज्या आहेत त्या सुविधा देखील पुरवल्या जात होत्या. म्हणजे त्याचाही अभ्यास आपण केलेला आहे की मुस्लिम काळामध्ये जे विद्यार्थी हुशार बुद्धिमान शिस्तप्रिय किंवा आज्ञाधारक असतील अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या दिल्या जात होत्या शासकीय नोकऱ्या दिल्या जात होत्या. विविध सुविधांमध्ये अन्न असेल वस्त्र असेल निवारा असेल या मूलभूत गरजा तर त्याच्या भागवल्याच जात होत्या. त्याशिवाय त्या ठिकाणी ग्रंथालयांची उभारणी केली होती वसतिगृहांची उभारणी केली होती. वसतिगृहाला जोडूनच त्या ठिकाणी दवाखाने उभारले होते की ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं आरोग्य देखील बिघडू नये त्याची पण काळजी घेतली होती. त्याचबरोबर काही वसतिगृहांना जोडून स्विमिंग पूल देखील उभारले होते म्हणजे पोहण्याचे तलाव देखील त्या काळामध्ये उभारले होते. म्हणजेच काय की ह्या सर्व गोष्टी उभा करण्यासाठी जी काही मदत लागत होती किंवा जो काही पैसा लागत होता आर्थिक मदत लागत होती ही सर्व मदत कोण करत होतं तर मुस्लिम राज्यकर्ते करत होते. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की मुस्लिम काळातील शिक्षणाला मोठ्या प्रमाणामध्ये राजाश्रय लाभलेला होता. राजाचा आश्रय किंवा राजाची मदत त्या ठिकाणी केली जात होती आणि शिक्षण संस्था किंवा विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं राजाश्रय लाभला होता मदत केली जात होती त्याच पद्धतीनं मुस्लिम काळामध्ये जे काही वेगवेगळे विद्वान लोक होते वेगवेगळ्या क्षेत्रामधले विद्वान होते आणि कलाकार होते त्यांना देखील राजाश्रय लाभला होता. म्हणजे आपल्याला माहिती आहे की प्रसिद्ध गायक तानसेन प्रसिद्ध नृत्यांगना अनारकली ह्यासारखे जे काही विद्वान किंवा कलाकार त्या क्षेत्रामध्ये कलाकार मंडळी होते त्या कलाकारांना सुद्धा राजाश्रय लाभला होता. त्यांना देखील निवासाची व्यवस्था असेल किंवा भरपूर मानधन असेल ह्या सर्व गोष्टी त्यांना दिल्या जात होत्या. मान सन्मान दरबारामध्ये त्यांना दिला जात होता. जे काही चांगले शिक्षक असतील विद्वान शिक्षक असतील त्यांना देखील राजाकडून मदत केली जायची. म्हणजे अशा पद्धतीनं मुस्लिम काळातील शिक्षणाला राजाश्रय लाभला होता हे यावरून आपल्याला स्पष्ट होईल. त्यानंतर पुढील शिक्षणाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हिंदूंच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. म्हणजे अजून एक महत्त्वाची गोष्ट या मुस्लिम काळामध्ये घडली ती म्हणजे हिंदूंच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं. कारण मुस्लिम लोक जे आहेत हे मुस्लिम लोक भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी काय केलं की जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा त्यांचा मुळातच एक म्हणजे काय होता की हिंदूंचा द्वेष होता.
मुस्लिम लोक जे होते हे काय करत होते, हिंदूंचा द्वेष करायचे, कारण हिंदू धर्म वेगळा होता आणि मुस्लिम किंवा इस्लाम धर्म वेगळा होता, आणि त्यामुळं त्यांच्या इस्लाम धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांनी काय केलं की भारतामध्ये आल्यानंतर, भारतामध्ये राज्यसत्ता प्रस्थापित केल्यानंतर हिंदूंची जी काही धार्मिक स्थळं आहेत ही धार्मिक स्थळं उद्ध्वस्त करण्याचा प्रकार त्यांनी घडवून आणला. म्हणजे हिंदूंची धार्मिक स्थळं उद्ध्वस्त करायची आणि त्या ठिकाणी इस्लाम धर्मियांची प्रार्थनास्थळं किंवा धार्मिक स्थळं उभा करायची, अशा पद्धतीचा घाट मुस्लिम राज्यकर्त्यांनी घातला होता. आणि त्याचबरोबर इस्लाम धर्माचा प्रसार करण्याचं जे काही धोरण आहे ते धोरण त्यांनी त्या काळामध्ये अवलंबलं होतं किंवा मुस्लिम राज्यकर्त्यांनी अवलंबलेलं होतं. आणि त्यामुळं काय झालं की हिंदूंना शिक्षणाचा लाभ जो आहे तो लाभ तिथं झाला नाही. म्हणजे मुस्लिम राज्यकर्त्यांनी इस्लाम धर्माचा प्रसार करत असताना केवळ मुस्लिम धर्मियांच्याच शिक्षण संस्था स्थापन केल्या किंवा मक्ताब आणि मदरसाच स्थापन केले आणि त्याच्यामधून केवळ इस्लाम धर्मियाचं शिक्षण देण्याचंच काम केलं. भारतामध्ये हिंदू धर्मीय लोक आहेत आणि त्या हिंदू धर्मीय लोकांना देखील शिक्षणाचा लाभ झाला पाहिजे, अशा प्रकारचं धोरण शक्यतो कुठल्याही राजानं स्वीकारलं नाही. केवळ अकबर हा जो काही राजा होता किंवा औरंगजेबानं थोडीशी सुविधा दिली, मात्र अकबर हा जो काही राजा होता त्या अकबर राजानं मात्र हिंदू धर्मियांना त्यांच्या धर्मातून शिक्षण मिळावं किंवा वैदिक शिक्षण मिळावं अशा प्रकारची सोय केली, मात्र इतर कुठल्याही राजानं हिंदू धर्मियांच्या शिक्षणाकडं लक्ष दिलं नाही. म्हणजे हिंदूंना शिक्षणाचा लाभ झाला नाही किंवा हिंदू मुलांना शिक्षण देण्याचे कोणतेही साधन मुस्लिम काळामध्ये उपलब्ध नव्हतं. म्हणजे जसं वैदिक काळामध्ये किंवा बौद्ध काळामध्ये गुरुकुल असतील, आश्रम असतील, मठ असतील, विहार असतील, यामधून शिक्षण देण्याचं उपलब्धता साधनं उपलब्ध करून दिली होती, मात्र मुस्लिम काळामध्ये त्यांनी केवळ मक्ताब आणि मदरसामधून शिक्षण देण्याची व्यवस्था केली की जिथं हिंदू धर्मीय लोकांना शिक्षण दिलं जात नव्हतं, केवळ मुस्लिम धर्मातील लोकांना शिक्षण दिलं जात होतं आणि इस्लाम धर्माचंच शिक्षण जे आहे ते इस्लाम धर्माचंच शिक्षण त्या काळामध्ये दिलं जात होतं. आणि त्यामुळं काय झालं की भारतामध्ये शिक्षणामध्ये एक असमानता जी आहे ती असमानता निर्माण झाली. शिक्षणाच्या विकासामध्ये असमानता जी आहे ती असमानता निर्माण झाली. केवळ मुस्लिम धर्मियांनाच शिक्षण दिलं गेलं, हिंदू धर्मियांच्या शिक्षणाकडं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसून येईल. आणि जसं म्हटलं की केवळ अकबर राजा जो आहे त्या अकबर राजानंच केवळ हिंदू धर्मियांच्या शिक्षणाकडं लक्ष दिलं, बाकीच्या कुठल्याही राज्यकर्त्यांनी हिंदू धर्मियांच्या शिक्षणाकडं लक्ष दिलं नाही. म्हणजेच काय की हिंदू धर्मियांच्या शिक्षणाकडं फार मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसून येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुस्लिम काळातील जी काही शिक्षणाची वैशिष्ट्ये आहेत त्या शिक्षणाच्या वैशिष्ट्यांपैकी केवळ 5 ते 6 वैशिष्ट्यांचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केलेला आहे. राहिलेले आणखीन जी काही 5-6 वैशिष्ट्ये असतील ती 5 ते 6 वैशिष्ट्ये आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. हा व्हिडिओ जर आपणाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.